बैलजोडी पुतळे उद्ध्वस्त प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल। अज्ञाताने रात्रीच्या सुमारास उद्ध्वस्त केले बैलजोडी पुतळे। बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात शेतकऱ्यांचे प्रतीक असलेल्या बैलजोडीच्या स्मारकाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी बैलांच्या जुन्या आठवणी जतन करण्याच्या दृष्टीने तत्कालीन नगरसेवक दत्ता काकस यांनी 1,30,000 रुपये खर्ची घालून एक बैलजोडी व पाण्याच्या हौदाची निर्मिती केली होती। त्याचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवशी म्हणजेच 12 डिसेंबर 2012 रोजी करण्यात आले होते। मात्र 18 एप्रिलच्या रात्री अज्ञात व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने या बैलजोडीच्या स्मारकाला उद्ध्वस्त केले। या प्रकरणी माजी नगरसेवक दत्ता काका यांचे भाऊ विजय काकस यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे। कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणीतरी हा खोडसाळपणा केला, एक प्रकारे भारतातील कष्टकरी शेतकऱ्यांचा हा अवमान आहे। सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत विजय काकस यांनी केली आहे।